भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानं आता पक्षाचे नवे अध्यक्ष कोण होतील याबाबत भाजपा कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळामध्ये मोठी उत्सुकता आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबतची महत्वाची माहिती आता समोर आली आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार भाजपाच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. तसेच आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया नव्यानं सुरू होणार आहे. तसेच जानेवारी 2025 मध्ये भाजपाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते आहे. तोपर्यंत पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेच अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील.